विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे निबंध लेखनाची शैली भाषा विषयाचा अभ्यास करताना आजपर्यंत तुम्ही अनेक विषयांवर निबंध लेखन केलं असेल आठवा बरं कोणत्या विषयांवर तुम्ही निबंध लिहिले आहेत काही छान लिहिलेल्या निबंधांचे विषय तुम्हाला नक्कीच आठवू शकतील एकाच विषयावर पण वेगवेगळ्या यत्तांमध्ये तुम्ही लिहिलेले निबंध स्वतंत्र आणि वेगळे नक्कीच असतील बरोबर ना उदाहरणार्थ माझी आई या विषयावर तुम्ही पाचवीत असताना लिहिलेला निबंध आणि याच विषयावर नववीत असताना लिहिलेला निबंध वेगळाच असणार कारण वाढत्या वयाबरोबर शिक्षणामुळे आपले अनुभव आपले विचार अधिक समजूतदार होत जातात आणि निबंधलेखनात ते प्रतिबिंबितसुद्धा होतात विनया हातवळणे या मुलीने इयत्ता दहावीत असताना लिहिलेला एक निबंध आता आपण वाचूयात निबंधाचं नाव आहे श्रमाचे महत्त्व श्रमाचे महत्त्व परमेश्वराने माणसाला दोन हात कर देऊन पाठवले ते जणू याने तू काहीतरी कर असा संदेश देऊनच आधी मानवाचं चित्र पाहिलं की माणसानं खरोखरच हा संदेश किती सुजाणपणे अंमलात आणला आहे हे पटतं अन्यथा आजचा माणूस घडलाच नसता काय होतं बरं या पृथ्वीवर वेडीवाकडी वाढलेली जंगलं वळवळणारे किडे सरपटणारे प्राणी दलदल दिवसाच्या निम्म्या कालावधीत अंधाराचं साम्राज्य त्यात अन्न वस्त्र निवारा शोधायची अक्कल नसलेला रानटी माणूस आणि सोबतीला हिंस्र पशू आज मी आसपासच्या गोष्टी बघते तेव्हा पटतं की अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या केवळ माणसाच्या करण्यातून निर्माण झाल्या आहेत हे घर ही खोली त्यातील ही सजावट ह्या सगळ्या वस्तू फर्निचर सायकल मोटारी दिवे पंखे वही पेन अशी तरी वस्तू आहे का आपल्या आसपास जी माणसाच्या श्रमातून निर्माण झाली नसेल या वस्तू काय आपोआप आल्या निसर्गात परमेश्वरानं विपुल गोष्टी निर्माण केल्या आणि माणसानं घामाचं मोल देऊन त्यापासून सुखाचा सौंदर्याचा प्रचंड खजिनाच निर्माण केला पृथ्वीला सुंदर अधिक आकर्षक केलं असेल माझा हरी ता देल खाटले वरी। तर देईल खाटल्यावरी असं जर माणसानं म्हणलं असतं तर आजही तुम्ही आम्ही सगळेजणं वल्कल नेसून ओंगळ रूपात राहून कंदमुळं खात दऱ्या खोऱ्यात गुहांमध्ये राहिलो असतो श्रम मग ते शारीरिक असो व बौद्धिक सर्वात महत्वाचे शेतकऱ्याचा घाम कारखान्यातील कामगाराचा घाम बुद्धिवंतांच्या बौद्धिक श्रमाचा घाम श्रम हा सुखाचा आणि प्रगतीचा मूल मंत्र आहे दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला जर्मनी किंवा अणुस्फोटात घायाळ झालेला जपान सुद्धा पुन्हा उभा राहिला तंत्रज्ञानात अग्रेसर झाला कसा तो तर श्रमावरच उद्यमेन ही सिद्धंती कार्याणी न मनोरथही नुसती शेख महम्मदी करून चालत नाही त्याला घाम गाळावा लागतो जिथे राबत ही आहात तेथे हरी हे असं काय उगाच म्हणलंय केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असं रामदास स्वामी गेली तीनशे वर्ष दासबोधातून आपल्याला सांगत आहेत हो पण लक्षात कोण घेतो आळस कार्य भाग नासतो कर्मे स्वर्ग सुख भोगतो हा विचार आपण आत्मसात करायला हवा प्रगती म्हणते मज नको तर अश्रू घाम हवा घाम हवा हा घामच माणसाचा राम आहे आणि आराम हा हराम आहे श्रमाचे महत्व या निबंधाचा छोटासा नमुना आपण वाचला कसा वाटला तुम्हाला निबंधाची सुरुवात योग्य वाटली ना सुरुवातीच्या वाक्यात कर या शब्दाचा हात आणि क्रिया करणे असा द्वयर्थी वापर करून श्लेष साधला आहे आणि भाषाप्रभुत्व दाखवले आहे प्रस्तुत निबंधातून श्रमाविषयीचे विचार व्यक्त झाले आहेत जसं की श्रमानेच वस्तूंची निर्मिती झाली श्रम हे शारीरिक मानसिक बौद्धिक प्रकारचे असतात प्रयत्न केल्यानेच यश मिळते वगैरे त्यासाठी काही समर्पक उदाहरणं दिली आहेत जसं की जर्मनी आणि जपान श्रमाच्या बळावर उभे राहिले काही सुभाषितांचा काही अवतरणांचा आधार घेऊन विषय स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे केल्याने होतं आहे रे आळसे कार्यभाग नासतो असेल माझा हारी तर देईल खाटल्यावरी उद्यमेनही सिद्धंती या सगळ्या उदाहरणांनी निबंधाचा शेवटही आकर्षक केला आहे घामच माणसाचा राम आहे आणि आराम हा राम आहे यात म चा अनुप्रास व राम शब्दावर श्लेष साधत शब्दप्रभुत्व दाखवले आहे चांगल्या लेखनशैलीसाठी या सर्वच मुद्द्यांचे महत्त्व ध्यानात घ्यायला हवे चांगल्या निबंधाचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून लक्षात घेऊया निबंध लिहिताना लक्षात घ्यायचे काही मुद्दे आता बघूया निबंध म्हणजे काय संस्कृतमध्ये तीन शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केले आहे निबद्धते अस्मिन् इति अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय निबंधात उत्तम विचारांचे भावनांचे अनुभवांचे घटनांचे व्यक्तिविशेषांचे माहितीपूर्ण विवेचन केलेले असते विविध विचारांच्या ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध होय निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नाने साध्य होणारी ती कला आहे कोणत्याही प्रकारच्या निबंधाचे दोन भाग पडतात एक भाग म्हणजे त्याचा आशय आणि दुसरा भाग म्हणजे त्या आशयाची मांडणी म्हणजेच निबंधशैली आज आपण निबंधाच्या मांडणीचा म्हणजे निबंधाच्या लेखनशैलीचा विचार समजून घेऊया निबंधात आपले विचार आणि भावना अत्यंत समर्पक चपखल मोजक्या शब्दात व्यक्त करता यायला हव्यात उचित अशी शब्दरचना वाक्यरचना जमण्यासाठी विशेषणं क्रियाविशेषणं वाक्प्रचार म्हणी सुभाषित सुविचार यांचे भांडार भरलेले हवे अवांतर वाचनानं आपल्या निबंधातील आशय समृद्धी वाढायला मदत होते वेगळेवेगळे लेखक शब्द कसे वापरतात कशी मांडणी करतात याच्या परिचयातून आपली स्वत शैली तयार होत जाते निबंधाच्या मांडणीशी संबंधित असलेला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची आकर्षक योग्य सुरुवात आणि सकारात्मक समारोप आता ही लेखनशैली एकाएकी अवगत होईल का नाही ना त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात त्यासाठी श्रवण संभाषण वाचन लेखन निरीक्षण मनन चिंतन शब्दसंपत्तीचा विकास लेखन सराव यावर भर द्यायला हवा तुमच्या श्रवण वाचन संभाषण यामध्ये जे जे तुम्हाला आवडेल सुचेल पटेल ते लिहून ठेवा फावल्या वेळात लिहिलेले साहित्य नक्की वाचा या माहितीचा उपयोग निबंध लेखनात नक्की होऊ शकतो तुमची शब्दसंपत्ती वाढण्यासाठी पण जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहा निबंधाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहीत आहेत हो ना निबंधाच्या प्रकारानुसार लेखनशैलीचा विचार करावा लागतो प्रसंग लेखनात चित्रदर्शी लेखनशैली अपेक्षित असते वाचकाला जणू तो प्रसंग आपल्या समोरच घडतो आहे असं वाटायला हवं कल्पना विस्तारात्मक निबंधात दिलेल्या वचनातील मूळ विचार आणि त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचा विस्तार करणं हे अभिप्रेत असतं आत्मवृत्तपर निबंधात प्रथम पुरुषी करता वापरून लिहिणं हे अपेक्षित असतं वैचारिक निबंधात स्पष्ट मत मांडणे अपेक्षित असते तिथे कल्पनाशक्तीला मुक्त वाव नाही लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवावा तो सुसूत्रपणे कसा मांडावा त्यासाठी स्वतःचे शब्द स्वतःची भाषा स्वतःची शैली विकसित व्हावी यासाठी प्रयत्नपूर्वक सरावाची जोड अतिशय आवश्यक आहे निबंधाचा आशय आणि शैली या दोन्ही दृष्टीने उंची गाठणारा निबंध हाच कायम उत्तम निबंध ठरतो आज आपण काय शिकलो निबंध लेखनाच्या शैली संदर्भात खालील बाबी महत्त्वाच्या असतात एक आकर्षक सुरुवात एकात एक गुंफलेले असे संयुक्तिक मुद्दे आणि परिणामकारक शेवट दोन म्हणी वाक्प्रचार सुभाषित याचा सुयोग्य वापर तीन अर्थपूर्ण शब्दरचना चार रचना पाच प्रासादिक भाषाशैली सहा स्वतःच्या शब्दातील अभिव्यक्ती आणि सात सराव सराव आणि सराव स्वाध्याय खालील विषयांवर निबंध लेखन करा शब्द मर्यादा दोनशे ते अडीचशे शब्द एक माझी अविस्मरणीय सहल दोन वर्तमानपत्राचे मनोगत तीन पेट्रोल संपले तर आणि चार वाचते होऊया